उल्लासनगर यातायात विभाग की ओर से यातायात कर्मचारियों और सामान्य नागरिकों को यातायात के नियमों और चिन्हों के विषय में प्रशिक्षित किया गया। यह प्रशिक्षण सेवानिवृत्त सहायक पुलिस निरीक्षक सारंग ने व अन्य ने दिया। इसमें यातायात विभाग के सहायक पुलिस आयुक्त तो उपस्थित थे। थाने शहर वास्तु विभाग हमारे माननीय डॉक्टर श्री राठौर सर यांनी आम्हाला आदेश दिले की रोडचं व्यवस्थापन, वाहतुकीचं व्यवस्थापन, वाहतूक नियमन कसं करावं, तसं तो वाहतुकीची चिन्ह आणि याचं हातवारे करून कसं आपण वाहतूक नियमन करावं याबद्दल ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे एक दिवसीय आपण एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। तर सेवानिवृत्त श्री एस एस सारंग यांचं पूरं सर्विस ही ट्रॅफिकमध्ये गेलेली आहे। ते लेक्चरर्स देतात, त्यांना इथे बोलावून त्यांच्या मार्फत वाहतुकीचे नियम, वाहतुकी चिन्ह, रोडची डिमार्केशनची माहिती आणि वाहतूक कसं हाताळावं या संदर्भात आपण इनडोर लेक्चर्स अरेंज केले होते। त्याप्रमाणे वाहतूक कशी हाताळायची जे 9 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण इथे सध्या शिक्षण इथे करत आहोत, जेणेकरून नवीन आलेले अंमलदार तसेच वॉर्डन त्यांना त्याची माहिती मिळावी आणि वाहतूक नियमन योग्य तऱ्हेने चालावं हीच याच्यामागचा हेतू आहे, उद्देश आहे। आणि या अनुषंगाने, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांचा आत्मविश्वास पण वाढेल आणि वाहतूक नियमन चांगल्या प्रकारे होईल। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय तीन आदरणीय पोलीस आयुक्त सर, आदरणीय सह पोलीस आयुक्त, आदरणीय वाहतूक शाखेचे ठाण्याचे DCP डॉक्टर राठोड सर आणि माझ्या उल्हासनगरमधील युनिटचे अधिकारी, आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली आज रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वाहतुकीच्या संदर्भात नियमन तसंच त्या चिन्हांच्या बाबतीत तसं त्याचप्रमाणे VIP मुवमेंट कशी हाताळावी याबाबत सेवानिवृत्त ASI सारंग यांच्याद्वारे एक दिवसाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन सर्व अंमलदार व अधिकाऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें, खबरें जो बनती है आपकी ताकत, अपने परिसर के समाचार और घटनाओं को प्रकाशित करने के लिए या दिखाने के लिए हमसे नीचे दिए हुए नंबरों पर संपर्क करें। कोणार्क अपना शहर अपनी बातें।